खोटं बोलत असाल मला डोळे जातील, डोळे मेल्यावर मेल्यावर डोळा जाईल म्हणतंय, मेल्यावर तर सामद्याची डोळे जातात की, पण मरायच्या आधी जर हे दोन डोळे तू जर कुणाला दान केलं तर निदान दोन आंधळाला पुण्य दाखवल्याचं पुण्य नाही का प्राप्त होणार? परमात्मानं तुला एवढं 70-80 किलोचं शरीर दिलं, त्याच्यामध्ये एवढं मोठं रगत आहे, जर अपघातग्रस्त माणसाला जर तू हे रगत दिलं तर त्याचं जीवदान दिल्याचं तुला पुण्य नाही का भेटणार? मला काय म्हणायचं नीट एकदा ऐकून घे फक्त, माझं जर तू ऐकून घेतलं ना तर तुला भुरगुंडा होईल। भुरगुंडा? हा भुरगुंडा म्हणजे काय तुला वेगळंच वाटलं काय? भुरगुंडा म्हणजे लहान पोर, मी ऑलरेडी 2 लेकराचं बाप आहे। अरे बाबा, भुरगुंडा म्हणजे लेकरू नाही, भुरगुंडा म्हणजे ज्ञान, आमच्या भाषेत ज्ञान, आमच्या मराठी भाषेतलं म्हणजे नॉलेज। हा जर तू माझं ऐकून घेतलंस ना तर तुला भुरगुंडा होईल, भुरगुंडा होईल बया ग, तुला भुरगुंडा होईल, भुरगुंडा होईल बया ग, तुला भुरगुंडा होईल, तुला भी होईल बया, तुला भी होईल, तुला भी होईल बया, तुला भी होईल, भुरगुंडा होईल बया हो, तुला भुरगुंडा होईल। अनादीन बोल झाले सगळं डोळा भरून पाहिले, कुंकू बारियाचे लाविले। कुंकू? अगं कुंकू कुंकू काय, हे पुणे आहे, इथं पुण्यात कुंकू लावत नाही, ते टिकली टिकली तर टिकली नाही तर चिटकवली। असं दुसरी चिटकवली मग? अरे पण मी म्हणत नाही तू माझं कुंकूच लाव, माझी आई मी म्हणत नाही की माझं कुंकूच लाव, तुझी टिकली लावू नको, पण टेकलीच्या रूपानं माझी आई किती ठिकाणी सौभाग्याचं दान देत फिरते। सकाळी उठलो बाथरूमला गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती बाबा, आमचं सौभाग्यवती बाबा, मी म्हणत नाही आई माझं कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, पण कुंकू लावण्यामागं काहीतरी शास्त्रीय कारण आहे, तर ते जर शास्त्रीय कारण ऐकून तर घेशील। कुंकू कुठं लावतात? आदमी आणि पिट्युटरी ग्लँडच्या मधोमध जे पिट्युटरी ग्लँड आहे तिथं आपण कुंकू लावतो, त्याच्यामुळं काय होतं, कुंकू हे कशापासून बनलेलं असतं, चिंचूक आणि हळदीपासून। एखाद्या माणसाला जर इंचू चावू दे आणि मग बघ तू त्याच्यावर चिंचूक उघडून लाव, नाही जर इंचुवाचं ईश उतरलं तर काय म्हण, मग ज्या चिंचुक्यामध्ये इंचुवाचं ईश उतरायची ताकद आहे ते जर चिंचुवापासून बनलेलं जर कुंकू माझ्या आईनं माझ्या कपाळावर लावून घेतलं तर माझ्या आईचं मन शांती स्थिर भेटणार की नाही? मग भेटणार। बघ आई बघ, तुला कुंकू लावायला बोलल्याबद्दल माणसेनं कसं टाळ्या वाजवल्या, म्हणून मी म्हणते भुरगुंडा होईल बया ग, तुला भुरगुंडा होईल, भुरगुंडा होईल बया ग, तुला भुरगुंडा होईल, तुला भी होईल बया, तुला भी होईल, तुला भी होईल बया, तुला भी होईल, भुरगुंडा होईल बया ग, तुला भुरगुंडा होईल। चार युगाची काके पोतडी, दशा अवतार घेणे परवडी, सोहम शब्द चोकडी ऐसा घेवे ऐकून आवडी। माझ्या डोक्यावर ही जी पोतडी आहे ना पोतडी भाऊ, याला वाईट नको समजू। तेच म्हटलं मग वास कशातून येते एवढा? हा त्याचा वास नको येऊ देऊ भाऊ, ही जी पोतडी आहे ना पोतडी हे काय वाईट नाही, आणि हे जे सोंग आहे का याला सोंग नको समजू। ही पोतडी म्हणजे आपली पृथ्वी आहे पृथ्वी, आणि हे जे सोंग तुम्ही समजताय हे म्हणजे तुम्ही आम्ही सगळे आपण मानव जात आहोत, आणि माझ्या काखेमध्ये हे जे दिसतंय हे तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्याच्या वेलीवर फुलणार फुल आहे। तर मग आपण मला सांगा, हे ही जी पृथ्वी आहे ही जी हिरवीगार दिसते अशी ही फार फार पूर्वी असायची, अशा प्रकारे आपण ह्या या पृथ्वीचा आपल्या माणसानं स्वतःच्या स्वार्थासाठी नाश करायला सुरुवात केली, आणि आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत करत एवढे आपण पुढे आलो की आता ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या पुढे जाणवत आहेत। म्हणून मी म्हणते भाऊ, उद्या आपण पैसे कमवतो सर्व काही कमवतो कशासाठी कमवतो, याच्यासाठीच कमवतो ना, मग म्हणून जर आपण जर याला सगळं काही कमवून ठेवलं आणि पर्यावरणच नाही दिलं तर मग काय फायदा होईल भाऊ? म्हणून मी म्हणते चार युगाची काके पोतडी, दशावतार घेणे परवडी, सोहम शब्द चोकडी ऐसा शब्द घे आवडी। बोला भुरगुंडा होईल बया ग, भुरगुंडा होईल, भुरगुंडा होईल बया ग, भुरगुंडा होईल। एका माणसाला दिवसभरामध्ये घेण्यासाठी श्वासोच्छास किती वेळा करतो? 27,000 वेळा श्वासोच्छास घेतो, 27,000 वेळा श्वासोच्छास, त्याच्यासाठी त्याला दररोज 15 किलो ऑक्सिजन लागतो, आणि मग हे 15 किलो ऑक्सिजन काय कुठली कंपनी नाही बनवत, त्याच्यासाठी लागतात 7 झाडं। मग विचार कर एका माणसासाठी जर 7 झाडं लागतात असं तुझ्या घरात फॅमिलीमध्ये किती माणसं आहेत, मग तू किती झाडं लावली? मग आपण आपल्या एका माणसासाठी 7 झाडं आपण जा मरताना 2-3 झाडं घेऊन जातो भाऊ, मग आपण हा पर्यावरणावर केलेला अन्याय का नाही? म्हणून मी म्हणते जर तू माझं ऐकलं तर तुला भुरगुंडा होईल बया ग, तुला भुरगुंडा होईल बया ग, तुला भुरगुंडा होईल। हे भाऊ आता काहीतरी
हे आता एवढं सगळं सांगितलं. अग बाई तुला काय घेऊ, मी मराठवाड्यातून आलोय. असं मी बी मराठवाड्यातून तुला तरी असो काय हरकत नाही. जर तू जर जेवढं ऐकून घेतलं आणि तेवढं जर अंमलात आणलं तर निदान तुला उद्याच तुझं भविष्य तर मिळेल. फक्त एवढं तर लक्षात ठेवशील ना. हो हो ठीक आहे. विठ्ठल 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 भारत माता की.